आमदार वैभव नाईक यांचा फोटो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून गायब झाला आहे. हे फोटो गायब करण्यामागे विनायक राऊत यांचा हात आहे. आपल्या मुलीला कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभेची तिकीट मिळवून देण्यासाठी विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून पत्ता कट केलाय. यामुळे आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार हे निश्चित झाले आहे, असा घनागती आरोप करत भाजपचे ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी विनायक राऊत व वैभव नाईक यांना लक्ष्य केले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या बॅनरवरनं इथल्या आमदारांची वैभव नाईकांची छबी गायब झाली हे खरं म्हणजे फार पूर्वीपासून सुरू आहे. कारण खासदार विनायक रावांना आपल्या मुलीला या मतदारसंघातून आमदार करायची फार मोठी इच्छा आहे आणि त्यामुळे ते विनायक राऊत आणि वैभव नाईक यांचं शीतयुद्ध हे फार पूर्वीपासून सुरू आहे आणि आत्ता खऱ्या अर्थाने त्याचं पर्यावसन आपण बघायला मिळत आहे. बॅनरवरनं फोटो गायब झाले आणि